नाही, आपण शेतकऱ्यांसाठी नेहमीच भांडत असता, केंद्राने नुकतेच 3 कृषी कायदे मागे घेतले, आपली प्रतिक्रिया काय? नाही, प्रतिक्रिया काय असणार आहे वाणीसाहेब, मला एक म्हणायचं आहे की मी पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात हा जो विचार आहे शेतकऱ्यांसाठी, कारण इथं कुठली MIDC नाही आहे, त्यामुळे सगळं जीवनमान शेतकऱ्यांचं जी शेती आणि जोडधंदा दूध आहे, तर याच्यासाठी जो काही संघर्ष आतापर्यंत चालू होता, आणि 2 पावलं मी तुम्हाला त्याही दिवशी सांगितलं की ज्याला नेतृत्व करायचं आहे त्या नरेंद्र मोदींनी 2 पावलं मागं येऊन शिवबल कोण म्हणतो आपण त्या पद्धतीने त्यांनी मागे येऊन पुढे झेप घेण्याची जी तयारी दाखवली आहे त्यांनी, कारण नेते आणि नेतृत्व करत असताना कायम लवचिक भूमिका ठेवली पाहिजे, त्यांच्यामध्ये जर मॉडिफाय होण्याची क्षमता नसेल तर ते कार्य करू शकत नाही, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. मग देशाने दाखवलं आहे, राज्य देखील त्याच्यामध्ये त्याच भूमिकेत पुढे जाईल असा आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे, कारण सगळं सरकार हे शेतकऱ्यांचा पहिला विचार करणारं असलं पाहिजे, आणि त्या माध्यमातून मला वाटतंय की लवकरच चांगला आपल्याला संदेश मिळेल आणि आपल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल हा विश्वास मला आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.